मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकात चोरी केल्याप्रकरणी तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. मनसेच्या युवा नेत्या नंदिनी बेलेकर मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत खारला जात होत्या, पण त्यांची मैत्रीण तिचा मोबाईल तिकीट काउंटरलाच विसरली होती. अर्ध्या रस्त्यातून परत येऊन त्यांनी मोबाईलबद्दल विचारणा केली असता काउंटरला बसलेली व्यक्ती याबद्दल काहीही माहिती नसल्याचा आवाहनत होती. मात्र मोबाईलची कवर त्याच्या बाजूला आढळल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल मिळून आला. मोबाईलमधील सिम कार्ड त्याने काढले होते, म्हणूनच रागाच्या भरात नंदिनी बेलेकर यांनी त्याची तिकीट काउंटरलाच धुलाई केली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पोलिसांकडे याबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार गेली नसल्याची माहिती मिळते. आम्ही मोबाईल कुठे आहे तो म्हणजे मला माहिती नाही आहे मोबाईल कुठे आहे म्हणून. तरी पण 3 वेळा विचारले मोबाईल कुठे आहे, दे आम्हाला मोबाईल, नाही माहिती आहे. मग त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस काढला त्याने मोबाईल आणि दिला, त्याच्या तुम्हाला पनिशमेंट भेटायला पाहिजे म्हणून मी मोबाईल देत नाही. आम्ही मोबाईल घेतला आणि निघालो तिकडून. मोबाईल घेऊन निघाल्याच्या नंतर आम्ही ट्रेन परत पकडली, खारला उतरलो आणि तिथे आम्हाला जायचं होतं त्या माणसाला आम्ही फोन लावत होतो. फोन लागला नाही आमचा म्हणून आम्ही मोबाईल खोलला. मोबाईल खोलून बघितला तर त्याच्यामध्ये दोन्ही सिम नव्हत्या. आम्ही आमचं काम केलं आणि परत रिटर्न बॉम्बे सेंटरला आलो. बॉम्बे सेंटरला आल्याच्या नंतर त्याला आम्ही विचारलं सिम कुठे आहे, तर त्याने आम्हाला सांगितलं की सिम दुसरा घेऊन गेलं, माझ्या सिम नाही आहे, मी नाही केलं आहे. तर आम्ही म्हणलं दुसऱ्याने सिम काय करणार, तो मोबाईलच घेऊन जाणार ना. तर त्याने असं सांगितलं की नाही, मला मोबाईल दिला आणि त्याने सिम घेऊन दिला. का तू दाखव म्हणून सांगितलं त्या माणसाला, नाही दाखवलं आम्हाला गलत नाही वाटत, कारण चोरी करणे मोठा गुन्हा आहे. जर गव्हर्नमेंट जॉबवाले चोरी करणार तर आम पब्लिक काय करणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.